चला मुलांना आपण आता या पाठाचा भाषा अभ्यास पाहूया. तर भाषा अभ्यासामध्ये तुम्हाला प्रत्येक सुभाषितानुसार प्रश्न देण्यात आलेले आहेत. तर प्रकार मात्र वेगवेगळे आहेत. पूर्ण वाक्येन उत्तरत, माध्यम भाषा या उत्तरत, संधी विग्रह कृत, त्यानंतर विशेषणम लिखत. तर बाकी सगळे प्रश्न आपण प्रत्येक सुभाषित शिकताना बघितले आहेत. संधीचे शब्द बघितले आहेत, विशेषणे बघितलेली आहेत, तालिका पुरयत हे सुद्धा विशेषणांवर अवलंबून आहेत. तर हे तुम्हाला त्या प्रत्येक सुभाषितानुसार लिहून घ्यायचे आहे. नमुन्यादाखल मी इथे पूर्ण वाक्येन उत्तरत हा प्रश्न इथे घेतला. त्यातला एक सुप्रश्न घेतला मी, शुक सारिका हा केन बध्यंते, शुक सारिका कशाने बांधल्या जातात. शुक सारिका म्हणजे पोपट आणि मैना. तर कशाने बांधल्या जातात, केन हा शब्द आला प्रश्नार्थक. जे प्रश्नार्थक शब्दाच्या जागी तुम्हाला फक्त उत्तर घ्यायचं आहे, शुक सारिका आत्मन मुख दोषेन बध्यंते, याप्रमाणे याचं उत्तर झालं. तर प्रत्येक सुभाषितात विचारलेले प्रश्न याचप्रमाणे उत्तर तयार करायचे आहेत की प्रश्नार्थक शब्दाच्या जागेवर उत्तर घेऊन तुम्ही ते वाक्य पूर्ण करायचं आहे. तेच म्हटलं जाईल पूर्ण वाक्येन उत्तरत. तसेच प्रत्येक सुभाषितात तुम्हाला माध्यम भाषा या उत्तरत प्रश्न विचारला आहे. मुलांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला 3 टप्प्यांमध्ये लिहायचं आहे. ते 3 टप्पे म्हणजे संदर्भ, स्पष्टीकरण आणि वैशिष्ट्य. संदर्भ म्हणजे काय, पाठ कोणत्या ग्रंथातून घेतलेला आहे किंवा लेखकाचं नाव काय आहे हे लिहिणं महत्वाचं आहे. तर आपला पाठ, तृतीय पाठ सुप्तीसुद्धा यात ग्रंथाचं नाव दिलेलं नाही, कारण विस्कळीत सुभाषितं घेतलेली आहेत. म्हणजे एक सुभाषित दुसऱ्या ग्रंथातून, एक सुभाषित दुसऱ्या ग्रंथातून याप्रमाणे घेतलेली आहेत. म्हणून या पाठाचा संदर्भ आपण काय घेऊयात की प्रस्तुत प्रश्न सुप्तीसुद्धा या पद्य पाठाच्या निंदंतु -13 या सुभाषितावरील आहे. म्हणजे तुम्हाला याप्रमाणे सुभाषित घ्यायचं की या सुभाषितावरील हा प्रश्न आहे. मी प्रश्न घेतला दुसरा, न्यायात पत प्रविचलंती पदम न धीरहा इती उक्ती स्पष्टीकृत. तर ही उक्ती स्पष्ट करताना तुमचा संदर्भ येईल की हा प्रश्न या सुभाषितावरील आहे. मग दुसरा टप्पा येतो स्पष्टीकरणाचा. स्पष्टीकरणासाठी मी भाषांतरही दिलंय आणि प्रत्येक सुभाषिताचे स्पष्टीकरण करणारे आपले व्हिडिओज आहे, त्यानुसार तुम्ही स्पष्टीकरण लिहा. मग तिसरा मुद्दा येतो वैशिष्ट्य. वैशिष्ट्य म्हणजे 3 टप्प्यांमध्ये हे उत्तर लिहिताना 3 पॅरेग्राफमध्ये हे उत्तर आलं पाहिजे. तर वैशिष्ट्य लिहिताना या सुभाषितात तुम्ही काय शिकले हे लिहायचं आहे. तर काय शिकलो आपण या सुभाषितात, न्यायात पदम न विचलंती पदम न धीरा, याच्यात काय शिकलो, तर धैर्यवानांनी न्यायाच्या मार्गाने चालावे हे आपण शिकलो. एका वाक्यात आपल्याला वैशिष्ट्य लिहायचं आहे. याप्रमाणे सगळे प्रश्न तुम्ही लिहायचेत आणि मुख्य म्हणजे माध्यम भाषा या उत्तरात तुम्हाला मराठीत लिहायचं आहे, संस्कृतमध्ये नव्हे. तर याप्रमाणे हे भाषाभ्यास तुम्ही पूर्ण करा. बाकी संधी विग्रह विशेषण आपण प्रत्येक सुभाषिताजवळ घेतलेले आहेत.